एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट मध्ये किंवा या प्रेग्नन्सी मध्ये प्लासेंटा जो बनतो तो काही मदरकडचा पार्ट आहे, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. आणि फीटस त्याच्यामध्ये कोरियॉन प्लासेंटा बनवतो. आणि जो एक्सचेंज दोघांमध्ये करायचा आहे तो याच प्लासेंटाच्या द्वारे केला जातो, परंतु दोघांचं ब्लड मिक्स होत नाही. या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये त्या मदरच्या अनेक सिस्टीमवरती लोड असतो. जसं त्या मदरला आपला तर आहार घ्यायचाच आहे, परंतु त्या बेबीसाठी सुद्धा एक्स्ट्रा तिनं आहार घ्यायचा आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमवर लोड आहे. त्या मदरला आपला स्वतःला लागणारा ऑक्सिजन तर घ्यायचाच आहे, परंतु त्या बेबीला लागणारा ऑक्सिजनसुद्धा घ्यायचा आहे. आणि मग न्यूट्रियंट्स गॅसेस तिकडं पोचवले जातात या प्लासेंटामधून फिटसकडं. फिटसमकडं पोचवल्यानंतर फिटसमध्ये वेस्ट कंपाऊंड काही तयार होणार आहेत, CO2 तयार होणार आहे, तो सुद्धा या प्लासेंटाकडनं मदरच्या सिस्टीमकडे येणार. आणि मदर आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीममधून CO2 बाहेर टाकणार आणि एक्सक्रिटरी सिस्टीममधून नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकणार. तर प्लासेंटाचा फार महत्त्वाचा रोल त्या दरम्यान असतो. आता इथं फीटस कंप्लीट तयार झालेलं आहे, एम्नियोटिक कॅव्हिटी आहे. हा एंडोमेट्रियम आपण असा दाखवू. इथं कनेक्शन तर आहेच, याचं कनेक्शन तर आहेच. हे कंप्लीट बेबी आता तयार झालेलं आहे, कंप्लीट बेबी आता तयार झालं. इथं त्याच्या भोवती इथं एम्नियोटिक कॅव्हिटी असणार, त्याच्यामध्ये फ्लुईड असणार, ते फ्लुईड बेबीला जर्क्स पासून प्रोटेक्शन करतं, त्याचबरोबर प्रोटेक्ट, इट कीप्स मॉइस्ट ठेवायचं काम करतं, डेसिकेशन होऊ देत नाही, ड्राय होऊ देत नाही. हे एम्नियोटिक फ्लुइड फार महत्त्वाचं आहे. आणि ॲम्नोसेंटोसिसची जी टेस्ट आहे, त्या टेस्टचा खरा तर वापर सुरुवातीच्या एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट असतानाच ॲम्नियोटिक फ्लुइड काढून घेतलं जातं निडलच्या सह्यानं. त्यातल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सच्या मध्ये क्रोमोसोम्स किंवा इतर काही क्रोमोसोमल किंवा इतर काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत का हे चेक करण्यासाठी खरं तर हे काम केलं जातं. परंतु त्याचबरोबर फिमेलकडं 2X क्रोमोसोम आहेत आणि त्याच्याबरोबर बार बॉडी नावाचा क्रोमॅटिन पार्ट आहे. प्रेझेन्स ऑफ बार बॉडी इंडिकेट्स फिमेल बेबी, याच कारणासाठी ॲम्नियोसेंटोसिसचा वापर मोठ्या प्रमाणावर देशात केला गेला, कारण प्रत्येक कुटुंबाची मानसिकता मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा. आता दिवा लावणार का टेंबा लावणार हे आपण नाही ठरवायचं, तो काळ ठरवेल. परंतु मेल काय आणि फिमेल काय असं सेपरेशन न होता अपत्य जन्माला आलंय हे महत्त्वाचं आहे. आणि ॲम्नोसेंटोसिसच्या टेक्निकचा वापर अमर्याद केला गेला, फिमेल पॉप्युलेशन कमी होऊ लागलं देशाचं, आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याच्यावर स्ट्रिक्ट लॉ बनवला. आणि आज आपण कुठल्याही दवाखान्यात गेलो तर तिथं लिहिलेलं असतं, येथे लिंग निदान केले जात नाही, प्रीनेटल डायग्नॉसिस तिथं केलं जात नाही, आणि हेवी पनिशमेंट आहे त्यासाठी. तर डेव्हलपमेंट आता कंप्लीट झालेल्या आहेत त्या बेबीच्या.
आता डेव्हलपमेंट कंप्लीट झाल्यानंतर ते बेबी म्हणतंय, बघा निसर्गाचा चमत्कार बघा, या 9 महिन्यामध्ये ते बेबी आईच्या या युटरसमध्ये राहिलेलं आहे, परंतु आत्ता ते बेबी म्हणतंय आई मला आता इथं राहायचं नाही, मला इथून सेपरेट व्हायचं आहे, आय वॉन्ट टू इजेक्ट. असा बेबीचाच मॅसेज मदरकडं जातो आणि मग मदरच्या सिस्टीम किंवा हॉर्मोन्स आणि सिस्टीमच्या द्वारे हे बेबी इजेक्ट केलं जातं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो चाइल्ड बर्थ. या प्रोसेसला आपण म्हणतो चाइल्ड बर्थ किंवा पार्चुरेशन. आता या दरम्यान होतं काय काय? तुम्ही म्हणाल ओवरी का दाखवल्या नाहीत पुन्हा? तर आपण सिस्टीमचा जो पार्ट पाहिणं स्टडी करणं गरजेचं आहे तेवढा जास्त फोकस करतोय, ठीक आहे. तर आता होतं काय? ॲट द टाइम ऑफ पार्चुरेशन, पार्चुरेशनच्या प्रोसेसमध्ये घटनाक्रम काय काय आहे? तर पहिलं, ते जे बेबी आहे त्याला आपण फिटस म्हणतोय. या फिटसमध्ये या फिटसला ज्यावेळी वाटतंय की आता मला एक्सपेल व्हायचंय, इजेक्ट व्हायचंय, बाहेर पडायचंय, त्यावेळी या फिटसकडनं पिच्युटरी ग्लँड कडनं ACTH सिक्रीट केलं जातं. हे ACTH काय करतं? त्याच्या ॲड्रेनल ग्लँड वरती ॲक्ट होतं आणि कॉर्टिकल हॉर्मोन्स सिक्रीट होतात. ते म्हणतंय आता मदरला, पण आता काही ते बोलणार नाही आहे, किंवा युटेरसमध्ये असताना आपण बाहेरनं काही त्याला शिकवलं त्याला समजतं आहे का? सायंटिफिकदृष्ट्या असं काही नाही, काही समजत नाही त्याला. आपण आता शिकवतो आहे, एवढं वर्ष शिकूनसुद्धा त्याला समजत नाही लवकर काही काही जणांना, तर त्याला युटेरसमध्ये असताना काय समजणार आहे त्या लहान बेबीला? तर त्याच्याकडनं हे कॉर्टिकोस्टिरॉइड्स जे आहेत हे सिक्रीट होतात आणि हे हॉर्मोन जातात कुठं? प्लासेंटा. म्हणजे या बेबीनं आता मॅसेज दिलाय मदरला, पिच्युटरी त्याची जी आहे त्याच्याकडनं ACTH सिक्रीट झालं, ते ॲड्रिनल ग्लँडकडं केलं, ॲड्रिनल ग्लँडनी कॉर्टिकोस्टिरॉइड सिक्रीट केले, कॉर्टिकल हॉर्मोन सिक्रीट केले, आणि ते हॉर्मोन्स त्या हॉर्मोन्सनी ते हॉर्मोन्स कुठं गेले? प्लासेंटाकडं गेले. आणि प्लासेंटाकडं निरोप पोचला की आता मला एक्सपेल व्हायचं आहे, बाहेर आता निघायचं आहे. तर प्लासेंटानं काय केलं? प्लासेंटामध्ये तिथं इस्ट्रोजन मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु तिथं होतं काय? प्रोजेस्ट्रॉन लेवल कमी होते. नाउ प्रोजेस्ट्रॉन लेवल गेट फॉल डाऊन, हे प्लासेंटानं काम केलंय. आणि मग याचा मॅसेज, प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी झाल्याचा मॅसेज त्या मदरच्या पिच्युटरी ग्लँडकडे जातो आणि मदरच्या पिच्युटरीमधून, पोस्टेरियर पिच्युटरीमधून ऑक्सिटोसिन सिक्रीट होतं. त्याच्या अगोदर प्रोस्टॅग्लँडिन सुद्धा इथं आहे, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी मदत करणार आहे. तर मेनली ऑक्सिटोसिन सिक्रीट झालं. आता हे ऑक्सिटोसिन
पिच्युटरी, पोस्टेरियर पिच्युटरी, तिथून हे आलं, हे येणार युटेरसमध्ये. युटेरसमध्ये कुणावर ॲक्ट होणार आहे? ऑक्सिटोसिन ॲक्ट्स ऑन मायोमेट्रियम. स्मूथ मसल्सनी बनलेला जो मायोमेट्रियम आहे, जो मायोमेट्रियम आहे, त्या मायोमेट्रियमवरती आता हा हे ऑक्सिटोसिन हॉर्मोन ॲक्ट होतं आहे. आणि सुरुवातीच्या काळात थोड्या 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 चेंजेस तिथं, म्हणजे बेबी, त्या दरम्यान बेबीची हालचाल वाढते वाढते वाढते, आता मला बाहेर जायचं आहे, आता मला बाहेर जायचं आहे, आता मला बाहेर जायचं आहे, सारखे चेंजेस इकडून तिकडं हलतंय हलतंय हलतंय. आणि त्या बेबीची होणारी हालचाल जी आहे त्याच्यावरनं डॉक्टर ठरवतात की डिलिव्हरी आता कधी होणार. आणि त्यावेळी हे जे बेबी आहे, या बेबीचं एक्सपेल होताना त्याचं डोकं या दिशेनं येत असतं. त्याचं हे हेड आहे. हा, आता हे पार्ट दाखवायचं शक्य नाही, पण हे हेड आहे त्याचं, त्याचं डोकं या दिशेनं आलेलं आहे. आणि आता पहिली स्टेज जी आहे, तीन स्टेजेस आहेत. पहिली स्टेज आहे, फर्स्ट स्टेज इज डायलेशन, सेकंड स्टेज इज एक्सपल्शन, आणि थर्ड स्टेज जी आहे तिला प्लासेंटल स्टेज आपण म्हणतो. पहिल्या स्टेजचा ड्युरेशन जो आहे तो 12 आवर्सचा आहे. सेकंड स्टेजचा जो ड्युरेशन आहे तो थोडा आहे. आणि थर्ड स्टेजचा ड्युरेशन काय, 15 ते 45 मिनिटामध्ये हा ड्युरेशन असणार. आता झालंय काय, बघा, हे बेबी बाहेर निघायचं आहे, बाहेर जायचं आहे, बाहेर जायचं आहे, मला आता बाहेर यायचं आहे, असं म्हणत म्हणत ह्या बेबीचं हेड या दिशेनं येतं. आणि त्याचवेळी इकडून आता मदरच्या पोस्टेरियर पिच्युटरीकडनं ऑक्सिटोसिनची लेवल वाढत, ऑक्सिटोसिन सिक्रीट होतंय, ऑक्सिटोसिन सिक्रीट होतंय, आणि ते ऑक्सिटोसिन या मायोमेट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतं. सुरुवातीला याची फ्रिक्वेन्सी कमी असेल, पण पुन्हा निरोप दिला जातो और भेजो, पुन्हा ऑक्सिटोसिन आणखी सिक्रीट होणार, वाढवणार, पुन्हा कॉन्ट्रॅक्शन वाढणार, पुन्हा म्हणणार और भेजो, पुन्हा आणखी ऑक्सिटोसिन येणार, कॉन्ट्रॅक्शन वाढणार. आणि इथं ज्या पेन्स होतात त्याला आपण म्हणतो लेबर पेन्स, याला आपण लेबर पेन्स म्हणतो. कळा येतात. सुरुवातीला याची फ्रिक्वेन्सी फार कमी असते, म्हणजे फार कमी कमी फ्रिक्वेन्सी असते, पण नंतर नंतर काय होतं आहे, तर इथं या भागामध्ये रिलॅक्सिन हॉर्मोन सिक्रीट होत असतं. प्लासेंटाकडनं रिलॅक्सिन सिक्रीट केलं जातं. बघा, या पॅसेजमधून बेबी येणार आहे, हा बर्थ कॅनॉल आहे. या पॅसेजमधून बेबी बाहेर येणार आहे तर त्याला कुठलीही इंजुरी होऊ नये त्याच्यासाठी अगोदर रिलॅक्सिन हॉर्मोन इथून सिक्रीट होत असतं. आणि ते रिलॅक्सिन काय करतं, हा जो पार्ट आहे तो सगळा काय करतं, सॉफ्ट करतं. पेल्विक गर्डल किंवा इथला जो बाकीचा पॅसेज असेल त्याला सॉफ्ट करतं. एक प्रयत्न केला. आता कॉन्ट्रॅक्शन वाढलंय वाढलंय, इकडनं प्रेशर त्याला प्रेस केलं जातं, प्रेस केलं जातं, कॉन्ट्रॅक्शन वाढतं, प्रेस केलं जातं, कॉन्ट्रॅक्शन वाढतं, प्रेस केलं जातं. आणि मग हे बेबी आता या ठिकाणी आलेलं आहे, त्याचं हेड आहे. बाकीचा हा पार्ट आहे हेड. इथं आलं, इथं आल्यानंतर हा जो सर्विक्स आहे, हा सर्विक्स डायलेट होतो. सर्विक्सचं डायलेशन होतं, सर्विक्सचं या ठिकाणी डायलेशन होतं. हा
हा सर्विक्स आता असा डायलेट झालेला आहे. हा डायलेट झाला, ह्या सगळ्याचं डायलेशन इथं होतं, सर्विक्सचं डायलेशन होतं आणि पुन्हा आणखी ऑक्सिटोसिन सिक्रेट झालं, कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल झालं, कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल झालं आणि मग हे फिटस या कॅनॉलमधून बाहेर पडणार. आता बाहेर पडलेलं, बाहेर पडण्याच्या अगोदर, हे बाहेर पडण्याच्या अगोदर याच्या भोवती आपल्याला माहिती आहे ॲम्नियॉटिक कॅव्हिटी आहे. ती ब्रेक होते, ॲम्नियॉटिक फ्लुइड पहिलं बाहेर पडतं, ते लुब्रिकेशनचं काम करत असतं आणि शेवटी कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्शन होऊन हे बेबी एक्सपेल केलं जाईल. आता हे बेबी बाहेर आलेलं आहे, हे बेबी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सुद्धा, बाहेर आलं तर त्याला आपण पुढची दुसरी सेकंड स्टेज काय म्हणतो, एक्सपल्शन. एक्सपल्शन ऑफ बेबी टेक्स प्लेस. हे बेबी आता बाहेर आलेलं आहे आणि बाहेर आल्यानंतर आपण काय करतो या बेबीमध्ये आणि याच्यामध्ये कनेक्शन आहे का, आहे. आता आपण ही डायग्राम थोडी बदलू. इथून इथं प्लासेंटाची डिस्क आहे, रेड कलरची डिस्क आहे ही आणि ह्या अम्बिलिकल कॉर्ड्स आहेत, अम्बिलिकल कॉर्ड्स आहेत, ह्या अम्बिलिकल किंवा प्लासेंट आहे. आपण आता आपण काय करतो, बाहेर आल्यानंतर याचा प्लासेंटा किंवा हे अम्बिलिकल कॉर्ड कट करतो. ज्या क्षणाला आपण कट करतो त्या क्षणाला त्या बेबी, ते बेबी आईपासून वेगळं झालं. नाऊ बेबी बिकम सेपरेट आणि काही भाग याचा अम्बिलिकल कॉर्डचा आपण ठेवतो. तर बेंबी, आपला बेंबीचा जो रिजन आहे तो ह्याच्यानंतर इथंच, या बेंबीच्या रिजनच्या दरम्यान हे सगळं इथंच कॉन्ट्रॅक्ट होत असतं. आता हा राहिलेला पार्ट आहे, बेबी तर आता बाहेर आलंय, बेबी तर बाहेर आलेला आहे. बेबी तर बाहेर आलेला आहे, त्याचा प्लासेंटाही कट केला. तर त्याच्यानंतर प्लासेंटल स्टेज जी आहे, ही प्लासेंटल स्टेज जी आहे त्याला आपण, आता हे राहिलेलं मास आहे सगळं, त्यामध्ये काय होतं आहे 15 ते 45 मिनिटात होतं आहे. तर हा हे डिस्क आहे, हा राहिलेला जो प्लासेंटा आहे हा प्लासेंटा बाहेर पडतो आणि मग ही डिस्क आणि हा प्लासेंटा बाहेर पडण्यात, याला काय म्हणतो आपण, आफ्टर बर्थ. हे प्लासेंटल स्टेज आफ्टर बर्थ याला आपण म्हणतो आणि हे सगळं राहिलेलं जे आहे ते आता बाहेर जातं. अशा प्रकारे आता काही मॅमल्स असे आहेत, समजा मांजर आहे, तर ती काय करते, हे जे आफ्टर बर्थ आहे ते सगळं खाऊन टाकते. का? तर जे शत्रू आहेत त्यांना वास येईल आणि आपल्या पिलांना प्रॉब्लेम होईल, खातील ते, म्हणून हे खाऊन टाकते. आत्ता आपण नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे त्याच्यामध्ये या प्लासेंटामध्ये स्टेम सेल्स आहेत, ब्लड आहे त्याच्यामध्ये स्टेम सेल्स आहेत, त्या स्टेम सेल्स आपण स्टोअर करू शकतो. हे काही मागच्या वर्षांमध्ये ऐश्वर्या राय बच्चन यांची जाहिरात होती, त्यांनी सांगितलं की एक
म्हणजे लॅबोरेटरीमध्ये प्लासेंटा स्टोअर करण्याची व्यवस्था आहे. कारण फ्युचरमध्ये त्या बेबीला कुठलाही प्रॉब्लेम झाला तर त्याच्या स्टेम सेलपासून कुठलाही ऑर्गन बनवता येईल, स्टेम सेलपासून कुठलाही ऑर्गन बनवता येईल. आत्ता कसं आहे, एखाद्याचं हार्ट खराब झालं तर दुसऱ्याचं हार्ट द्यावं लागतंय, किडनी खराब झाली तर दुसऱ्याची किडनी काढून द्यावी लागते. परंतु फ्युचरमध्ये ही टेक्नॉलॉजी आणखी डेव्हलप होईल. स्टेम सेल जर प्रिझर्व केल्या आपण तर त्या स्टेम सेलचा वापर करून त्याच इंडिव्हिज्युअलचे ऑर्गन्स आपण लॅबोरेटरीमध्ये बनवू, लॅबोरेटरीमध्ये आपण बनवू शकतो. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी फ्युचरमध्ये येणार आहे. तर पार्चुरेशनच्या प्रोसेसमध्ये हे सगळं घडलेलं आहे. पार्चुरेशनच्या प्रोसेसमध्ये हा सगळा घटनाक्रम आहे. आणि आता ही सिस्टीम सगळी रिलॅक्स होणार, पुन्हा पूर्वीच्या स्थितीला सगळं हे जाणार. आता काही मदर्समध्ये, सगळ्याच बेबीमध्ये जो जन्म होतोय त्या जन्माच्या वेळी डोकं जनरली खाली असतं, परंतु सर्वांमध्ये असंच होईल अशातला भाग नाही. नेमके बाहेर येताना अगोदर पाय बाहेर येतात. ज्यांच्यामध्ये अगोदर पाय बाहेर आले तर त्याला आपण म्हणतो ब्रीच बेबी. का ब्रीच बेबी? पायाळू. त्याला जमिनीखालचं पाणी दिसतं वगैरे हा सगळा आपला गैरसमजाचा भाग आहे. परंतु यातली स्टोरी अशी आहे, जर डोकं अगोदर बाहेर आलं तर पूर्वीच्या काळात नॉर्मल समजायचे, आणि पाय बाहेर आला असेल तर पूर्वीच्या काळात ते बेबी मारून टाकले जायचे, कारण काहीतरी अशुभ आहे या भावनेनं ते केलं जात होतं. पण आपल्या काही तज्ज्ञ आणि सुज्ञ अशा पूर्वजांना लक्षात आलं की असं काही नाही, डोकं अगोदर आलं काय, पाय आले काय, ते आलंय महत्त्वाचं, ते येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जर पाय आले बाहेर अगोदर तर ते जास्त शुभ आहे, असा त्यांनी लोकांमध्ये पसरवली माहिती, आणि त्यावेळपासून त्याला पायाळू म्हटलं जातं. परंतु पाय बाहेर आले काय आणि डोकं बाहेर आलं काय, जमिनीतलं पाणी दिसणं किंवा अशा गोष्टी समजणं, जेवढं डोकं येणं बाहेर आल्याचं आलेल्या लोकांना समजतं तेवढंच पाय बाहेर आलेल्यांना पण समजतं, वेगळं असं त्याच्यामध्ये काही नाही. फक्त पायाळू म्हणतो आपण, हां, आणि याची तुम्हाला 100% मी हमी देतो, कारण मी पायाळू आहे पण कुठंच काही पाणी दिसत नाही. असं काय जमिनीत पाणी दिसतं वगैरे हे गैरसमज आहे सगळा, वस्तुस्थिती अशी नाही. आता काही फिमेलमध्ये जर हे जर लेबर पेन्स नाही डेव्हलप झाल्या तर आपण ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देतो. ऑक्सिटोसिन देणार आणि प्रयत्न करूनही काहीच झालं नाही तर आपण युटेरस कट करतो आणि बेबी बाहेर काढतो, त्याला आपण म्हणतो सिझेरियन ऑपरेशन. त्याला आपण सिझेरियन ऑपरेशन म्हणतो. अशा प्रकारची चाइल्ड बर्थची प्रोसेस आहे. जन्म झाल्याबरोबर ते रडवलं जातं. हा एकमेव प्रसंग जीवनात असा आहे की ते रडतं आणि बाकीचे सगळे आनंदोत्सव साजरा करतात. एरवी रडलं तर सगळेच रडणार, हसले तर सगळेच हसणार, पण तो एकमेव प्रसंग जीवनामध्ये असा आहे की ते मोठ्या मोठ्यानं रडतं आहे आणि बाकीचे मात्र आनंदोत्सव साजरा करतात. बेबीचा जन्म झाला, ते रडतंय, त्याचा रेस्पायरेटरी सिस्टीम अजून सुरू होती का? नव्हती. रेस्पायरेटरी सिस्टीम सुरू नव्हती, त्याची रेस्पायरेटरी सिस्टीम पहिली सुरू झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे जे हार्टमध्ये ॲओर्टामध्ये पार्टिशन आहेत, त्या सेप्टममध्ये दोन्ही ओपनिंग होते, म्हणजे ओपनिंग होतं फोरामेन ओव्हेल, ते हळूहळू सील केलं जाईल आणि त्याची सर्क्युलेटरी सिस्टीम आता डबल व्यवस्थितपणे
व्यवस्थितपणे ती सर्क्युलेटरी सिस्टीम सुरू होईल. अशा या सर्व सिस्टीम्स त्याच्या काम पूर्वीपासूनच काही सिस्टीम काम करतायत. तर असं हे बेबी आता जन्मलेलं आहे. त्याच्यानंतर लॅक्टेशन, बेबी जन्मल्याबरोबर त्या मदरकडनं मिल्क इजेक्ट केलं जातं, त्याला आपण लॅक्टेशन म्हणतो. सुरुवातीला कमी असतं पण नंतर नंतर 1 to 2 लिटर एवढं मिल्क सिक्रीट केलं जातं आणि पहिल्या 3-4 दिवसामध्ये फर्स्ट 3-4 दिवस जे आहेत त्या जे मिल्क सिक्रीट केलं जातं इट इज अ रिच इन न्यूट्रियंट्स, एस्पेशली जे फॅटी कंपाऊंड्स आहेत ते त्याच्यामध्ये जास्त असतात. फॅटी कंपाऊंड्स जास्त असतात. अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ दिस मिल्क इज दिस मिल्क हॅज IgA. ही अँटीबॉडी आहे. जसं आपल्या देशामध्ये मिसाईल आत्ता बनायला लागले पण ज्यावेळी आपल्या देशात मिसाईल नव्हते त्यावेळी आपण रशियाकडनं घेत होतो, मित्र राष्ट्र आहे आपलं. पण आत्ता आपण स्वतः मिसाईल बनवायला लागलो. तर ते जे नवीन जन्मलेलं बेबी आहे, निओनेटल बेबी, त्याच्याकडं स्वतःची इम्युनिटी सिस्टीम आणखी डेव्हलप झाली का? नाही. आणि मग त्याला रोग प्रतिकार शक्ती त्याची निर्माण व्हावी, इम्युनिटी निर्माण व्हावी, त्यासाठी मदर आपल्याकडून अँटीबॉडी त्याच्याकडं देत असते. अँटीबॉडी ए हे ब्रेस्ट फीडिंगमधून मिळतंय. आणि ब्रेस्ट फीडिंगचं कसं आहे, त्या बेबीचा जो सकिंग स्टिम्युलस आहे तो स्टिम्युलस काय करतो, मदरच्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मार्फत हायपोथॅलॅमसकडं मॅसेज पाठवतो. हायपोथॅलॅमसकडनं ऑक्सिटोसिन सिक्रीट होतं. आता हे ऑक्सिटोसिन युटरसवरती ॲक्ट करणार नाही, आता ते मॅमरी ग्लँडवर ॲक्ट करेल. मायोएपिथेलियल सेलचं कॉन्ट्रॅक्शन होईल आणि मिल्क इजेक्ट केलं जाईल. सुरुवातीला हे बेबी फक्त मिल्कवर आहे, डिपेंडंट आहे. आणि पूर्ण अन्न म्हणतो आपण कारण कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स त्या मिल्कमध्ये असल्यामुळं त्या दुधाला आपण पूर्ण अन्न म्हणतो. सो दिस इज अबाउट प्रेग्नन्सी, पार्चुरेशन अँड लॅक्टेशन. थँक्यू.